शिवसेनेमुळेच राज्यात भाजप सत्तेत आहे असा टोला लगावत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या कामांच्या श्रेयावर निशाणा साधला. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत गुलाबराव पाटलांनी भाजपला टीकेचं लक्ष्य करून जोरदार फटकेबाजी केली. लोकसभा निवडणुकीत मोदींना आम्ही छातीवर घेऊन फिरलो, त्यामुळे 500 हजारांच्या नोटाबंदीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध नाही, पण ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याला शिवसेनेचा विरोध आहे. नोटबंदीचा फटका खुद्द आपल्या कुटुंबियांनाही बसल्याची कबुली यावेळी गुलाबरावांनी दिली. काय म्हणाले गुलाबराव ऐका. अरे शिवसेनेवर टीका करण्याकरता तर मुभा आहे सगळ्या. दानवे साहेब जरी बोलून गेले, दानवे साहेबांना एक विचारायला पाहिजे होत की आपण सत्य कोणामुळे आहे. आमची फक्त 63 आहे, पण जब इल्लू इल्लू कर लेंगे ना तो सगळं आटून जाणार आहे. अरे 63 आमदार आहे म्हणून तुमचं सरकार आहे. 63 असं म्हणू नका की हे सगळं आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं. अरे तुम्ही काय झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.